केपटाऊनमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरी कसोटी अवघ्या 1.5 दिवसात संपली. या सामन्यात भारतीय संघाने बाजी मारली. अतिशय कमी कालावधीत संपलेल्या या कसोटी सामन्यात काही विक्रमांची नोंद झाली आहे, तर पाहूयात कोणत्या विक्रमांची नोंद या सामन्यात झाली. नमस्कार, मी वैभव पाटील, माय महानगरमध्ये आपलं स्वागत. केपटाऊन कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव 3 बाद 62 धावांवरून आज 176 धावांत आटोपला. त्यामुळे भारतासमोर विजयासाठी केवळ 79 धावांचं लक्ष होतं. कर्णधार रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर या जोडीने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. त्याआधी भारताच्या जसप्रीत बुमराहने 61 धावांत 6 फलंदाजांना माघारी धाडून दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव गुंडाळल्यात मोलाची भूमिका बजावली. सेंच्युरियन कसोटीत भारताला 1 डाव आणि 32 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर केपटाऊनमध्ये भारतीय संघाचा हा पहिलाच कसोटी सामना विजयी ठरला. याआधी केपटाऊनमध्ये झालेल्या 7 कसोटी सामन्यांमध्ये भारताला 4 वेळा पराभवाला सामोरे जावे लागले होते, तर 2 सामने अनिर्णित राहिले होते. भारतीय संघ 1992 पासून दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर द्विपक्षीय कसोटी मालिका खेळत आहे, परंतु केपटाऊनमध्ये एकही कसोटी सामना जिंकलेला नाही. आता त्यात केपटाऊनमधील विजयाचा दुष्काळ संपला आहे. एवढंच नाही तर केपटाऊनमध्ये कोणत्याही आशियाई देशाचा हा पहिला कसोटी विजय ठरला. भारत आणि दक्षिण आफ्रिका संघामधील ही कसोटी केवळ 642 चेंडूंमध्ये निकाली ठरली, त्यामुळे आजवरच्या इतिहासात ती सर्वात कमी चेंडूंमध्ये निकाली ठरलेली कसोटी ठरली. 1932 साली ऑस्ट्रेलियाने मेलबर्न कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा 1 डाव आणि 32 धावांनी दुवा उडवला होता. त्यावेळी ती कसोटी केवळ 656 चेंडूंमध्ये निकाली ठरली होती. यापूर्वी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 1932 मध्ये सर्वात लहान कसोटी सामना ठरला होता. हा सामना 656 चेंडूंमध्ये संपला होता. पण आता भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या गेलेल्या कसोटीच्या नावावर हा खास विक्रम नोंदवला गेलाय. सामन्यात 2 दिवसही पूर्ण होऊ शकले नाहीत आणि टीम इंडियाला विजय मिळाला. कसोटी क्रिकेटमध्ये सामना 2 दिवस आधी संपणे हे फारच दुर्मिळ आहे. आता पाहूया सर्वात कमी कालावधीत संपलेले कसोटी सामने कोणते. 2024 मध्ये दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात झालेला 642 चेंडूंचा सामना. त्यानंतर ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात मेलबर्न मध्ये 1932 साली झालेला 656 चेंडूतील सामना. त्यानंतर 1935 साली वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड यांच्यात ब्रिज टाऊन मध्ये झालेला 672 चेंडूंचा सामना. त्यानंतर इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 1888 साली मॅन्चेस्टर मध्ये झालेला 788 चेंडूंचा सामना आणि इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 1888 साली लॉर्ड्स येथे झालेला 792 चेंडूंचा सामना. त्यामुळे आपण पाहतो की या सगळ्यामध्ये भारतीय संघ कमी चेंडूमध्ये कसोटी मालिका जिंकण्याचा विक्रम जो आहे तो भारताने केलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच प्रकारच्या क्रीडा संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही mymahanagar.com लॉग इन करा. आमचं फेसबुक पेज, इंस्टाग्राम पेज, ट्विटर पेज लाईक करा. माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.